हॅलो फ्रेंड्स, जॅग्वार हॉलिडेज या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. आपल्या थंबनेलवरून तुम्हाला कल्पना आलीच असेल की एका 70 वर्षांच्या आजीने जे धाडस केले ते कुठल्याही तरुणांना लाजवणारे आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा. आज आपण भेट देणार आहोत देवगडच्या एका गार्डनला. हे गार्डन अशा विशिष्ट ठिकाणी बांधले आहे की एका बाजूने देवगडचा बीच आणि पूर्ण समुद्र दिसतो आणि दुसऱ्या बाजूला आहे देवगडच्या पवनचक्क्या. गार्डनमधून समुद्र किनाऱ्याचे दृश्य अतिशय नयनरम्य दिसते. देवगडचा बीच अतिशय सुंदर आहे. तेथे आत्ता पर्यटनाच्या दृष्टीने खूप काही सुविधा केलेल्या आहेत. मावळत्या सूर्यास्ताचे आल्हाददायक दर्शन घेऊन डोळे दिपून जातात. गार्डनच्या मागील बाजूस देवगडच्या पवनचक्क्या आहेत. एका बाजूस आता नव्याने सुरू झालेले हे झिपलाईन आहे. पर्यटनाच्या दृष्टीने हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. यामुळे इथे येणाऱ्या पर्यटकांना नवीन पर्वणीच आहे. व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे याच ॲडव्हेंचराचा अनुभव अशाच एका 70 वर्षांच्या आजींनीही घेतला आहे. त्याबद्दल तिचे कौतुक करावे तेवढे कमी आहे. त्यांनी ह्या झिपलाईनचे ॲडव्हेंचर करून तरुणांनाही लाजवले आहे. फोटो काढायचे. राहू दे राहू दे राहू दे. ज्योती तू जा यांच्या बरोबर. आई गो बॉल.
कंट्रोल करा आणि वर उतरताना ना आपण आता आलो आहोत देवगड किल्ल्यावर। हा किल्ला देवगड गार्डन आणि पवनचक्की पासून 3 किलोमीटरच्या अंतरावर आहे। किल्ल्याच्या आत प्रवेश केल्यावर मारुतीचे मंदिर आहे। थोडं पुढे गेल्यावर गणपतीचे जुने मंदिर आहे। त्याचे पुनर्विकासाचे काम चालू आहे आणि जवळजवळ मंदिराचे काम पूर्ण होत आले आहे। डाव्या बाजूला समुद्राकडील बुरुजावर जाण्यासाठी मार्ग आहे। या किल्ल्याला एकूण 3 बुरुज आहेत। हे तिन्ही टेहाळणी बुरुज असून त्यांचा उपयोग समुद्रावर, बंदरावर व आजूबाजूच्या परिसरावर लक्ष ठेवण्यासाठी होत असे। देवगड किल्ला कोणी व कधी बांधला याची माहिती उपलब्ध नाही। इतिहासात या किल्ल्याचा फारसा उल्लेखही आढळत नाही। प्राचीन काळापासून देवगड हे एक सुरक्षित बंदर म्हणून प्रसिद्ध आहे। देवगड बंदराच्या 3 बाजूंनी असलेल्या डोंगरामुळे तेथे नाल्यासारखा आकार तयार झाला आहे। त्यामुळे या भागात पावसाळ्यातही उंच लाटा तयार होत नाहीत। याच कारणासाठी शिवाजी महाराजांच्या काळात व आजही मालवण, वेंगुर्ला व आजूबाजूच्या बंदरातील बोटी पावसाळ्यात देवगड बंदरात नांगरल्या जातात। देवगड किल्ला समुद्रात शिरलेल्या टेकडीच्या निमुळता होत गेलेल्या टोकावर वसलेला आहे। त्यामुळे त्याला 3 बाजूंनी समुद्राचे नैसर्गिक संरक्षण लाभलेले आहे। Thank you.
मंदिराच्या एका टोकावर लाईट हाऊस आहे. कोविडमुळे ते सध्या पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आलेले आहे. जर तुम्ही देवगडमध्ये असाल तर येथील गार्डन, पवनचक्की, झिप लाईन व देवगड किल्ल्याला जरूर भेट द्या. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.